नमस्कार मित्रांनो, मी स्मिता. मी अमोल. मराठी गाण्याच्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहोत. आज आहे 27 तारीख, बरोबर ना? यस. हा, रविवार आहे आज. आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मराठी भाषा दिन आहे. येस, त्यामुळे सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. येस, नेहमी आमचं हार्दिक आणि खूप कन्फ्युजन नेहमी असतं आणि शुभेच्छा. हा, आणि ते काय असणार ते पण शुभेच्छा पोहोचल्याबद्दल झालं. आणि गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. जेव्हा मी मराठीमध्ये माझं युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा माझा हेतू हाच होता की मराठीतून चॅनल्स कमी आहेत, सो आपण त्याच्यातूनच करू. त्यामुळे माझ्या डोक्यात कधी हा विचार आला नाही की आपण हिंदीमध्ये केलं, इंग्लिशमध्ये केलं तर जास्त लोक आपल्या चॅनलवर येतील. अजिबात नाही, कमी जरी असले तरी चालेल, पण आपल्याच भाषेत करायचं. त्यामुळे ही हा प्रवास मी सुरू केलेला आणि तो अजूनही अविरत चालू आणि असाच अविरत चालू राहील, कारण आपले मराठी लोक कायम माझ्या सदैव पाठीशी आहेत. आणि याच नोटवरती व्हिडिओची पण सुरुवात करूया. आणि आज खास व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. yes. कारण आज तुम्हाला इथलं काहीच दिसणार नाही. आम्ही आता चाललोय गावी, बाकीची सगळी आमची टोळी गावी ऑलरेडी पोचलेली आहे. तर गावी गेल्यावर भेटूया. आणि गावी काय आहे ते तू सांगणारस का? की माझे जे आजी आजोबा आहेत तर त्यांचा असं ऍट सच लग्नाची तारीख वगैरे त्यांना लक्षात नाहीये, त्यांचा वाढदिवस त्यांना माहिती नाहीये. तर माझ्या आईलाही माझा म्हणजे तिचा वाढदिवस माहिती नाही, पण एक आईला 50 वर्ष झाली आहे. वर्ष तर माहिती आहे त्यांना, त्यामुळे 50 वर्ष झाली आहेत. आणि लग्नाच्या नंतर 1-2 वर्षानंतर आईचा जन्म झाला, त्या हिशोबाने आता आम्ही की त्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे 50 वर्ष पूर्ण झाली असतील या हिशोबाने आता आम्ही एक छोटस सेलिब्रेशन करायला चाललोय. ऑफकोर्स त्यांना काहीही कल्पना नाही या सगळ्या गोष्टीची, त्यामुळे सरप्राईज आहे पूर्णपणे. तर ते पण त्यांच्याच प्रकारे करणार आहोत असं. हा, ते त्यांच्याच काय त्यांच्याच घरात त्यांच्याच समोर आपण सरप्राईज करणार आहोत. ते कसं करणार आहे मला माहिती नाही, पण नाही पण अजूनपर्यंत तरी सरप्राईजच आहे. तिथे पोहोचेपर्यंत, तिथे पोहोचल्यावर ती ऑब्व्हियस आहे, कळणारच आहे जेव्हा आम्ही तयारी करू. आम्ही सांगणारच नाही त्यांना काय करणार आहे आम्ही किंवा काय. तर मजा येणार आहे बघायला, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. गावाला आलेल्या सगळ्यात आधी मस्तपैकी माझी नजर पडली ती सुंदर फुलांवरती. मागच्या वेळेला आपण जेव्हा बघितलेलं तेव्हा किती कमी फुलं होती, आता किती मस्त दिसत आहेत फुललेली. चला आता जेवायला. तू जेवली ना? त्याला आवडत नाही हात लावलेले बघ बघ मगे तिला बाबा. जेवण वगैरे झालंय, बाहेर किती ऊन आहे कडक एकदम. आता हे लोक कपडे इथे बाहेरच वाळत घालतात म्हणून त्यांना इथे आपलं जे स्टँड होत ते इथे लावून दिलंय, म्हणजे आता याच्यावरती कपडे वाळत घालू शकते. तर तयारीतलं सगळ्यात पहिलं काम आम्ही करायला घेतलं ते म्हणजे पिठाचे दिवे करायला घेतले. पहिल्यांदाच केलेत मी, पण माझ्या हाताने ह्याच्यात मी पण केले. मी आता शूट करायला उठले, पण निशाला आणि इथे घरात कोणालाच माहीत नाही की आम्ही काय करतोय. ते माहिती आहे निशा काय चाललं सांगत नाही. आणि आजचं मेनू अमोलचं आवडतं जे त्याला येतं, एकमेव बिर्याणी. एकमेव काय चांगली तू तीच बनवतोस ना बिर्याणी. अरे मला काही येतं बनवत, पण आता पण तू बनवत वाईज माणसांच्या नुसार आपण काय बनवतो बिर्याणी. तर चुलीवरती बिर्याणी बनवण्याचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे माझा, तसं तर ट्रेकला बनवतोच. पन्नास दिवे तयार झाले आहेत. मधला दिवा आहे तो सगळ्यात मोठा, समय दिसते तिथं. वा, आणि याने इथं सुरू केलेले फुगे फुगवायचं काम. हे असं दिसतंय आजी आजोबा, दोन क्यूटचे आजी आजोबा आणि हे असं 50 वर्ष पूर्ण झालीत म्हणून 50. तर सगळी तयारी आता झालेली आहे. हे बघा, हे सगळं लावून झालेलं आहे, थोडी सजावट. सगळेजण इकडे आपल्याला तयार दिसत आहेत. उत्सव मूर्ती, आजी आजोबा दोघेजणं, सगळे नातवंड, मुलगी, सून, नातसून, हे काय काय सगळे जेवढे पण आहेत सगळेजण आहेत इकडे. इकडे एक वेगळ्या प्रकारचं प्रेम चाललंय. बघितलं कसं कॅमेरा कळतो आम्हाला बरोबर, कळवलंच ना मगाशी एक दिवा.
पिठाचा दिवा पळवला त्यांनी. आणि अजून एक हायलाईट या पूर्ण समारंभाचं हे की ही उखळ आता इथे कुठला टेबल न घेता आम्ही उखळीचा वापर केलाय, कारण ही आमच्या संसारातली एक खूप जुनी गोष्ट आहे म्हणून ती एक एलिमेंट म्हणून आम्ही ते वापरले आणि ते थोडं सजवतोय. तर ती उखळ उलटी ठेवली आहे त्याचा टेबल म्हणून वापर होईल त्यांच्या समोर. आता आपल्या पारंपरिक पद्धतीने झालं, आता आपला एक केक कटिंग पण होऊन जाऊ दे वेस्टर्न स्टाईल मध्ये. दाखव दाखव याच्यात दाखव. तिथे छान असा कार्यक्रम पार पडलेला आहे, खूप सारे फोटोज काढले, प्रत्येकाने फोटोज काढले, जसं काय लग्नामध्ये कसे फोटो करत असे. तुला कसं वाटलं? मस्त, छान वाटलं. कसा आला कार्यक्रम? मस्त, सुंदर. येस, खरंच खूप मजा आली. हे बघा, अजून पण यांचं पोट भरत नाहीये. माझ्या आयुष्यामध्ये आजी आजोबा ही एक संकल्पना जी आहे ती मला खूप छान प्रमाणे म्हणजे जगता आली. हे नातं काय असतं हे मी खूप जवळून बघितलेलं आहे. आणि जेव्हा केव्हा मी डोंबिवलीवरून गावाला यायचो तेव्हा या दोघांचा सहवास नेहमीच असायचा. कधी बाबा आमच्या घरी यायचा किंवा सगळ्या गोष्टी. पण म्हणजे आजी आजोबा हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप गरजेचे असतात. आणि मी नेहमीच मागे पण एका व्हिडिओमध्ये हेच बोललो होतो की तुम्हाला जेवढी जास्त ह्या लोकांची सेवा करायला मिळेल तेवढी जास्त करा. कारण माझ्या आयुष्यामध्ये हा मला अनुभव आलेला अनुभव आहे, तुम्ही जेवढी जास्त ह्या लोकांची सेवा कराल तेवढ्या तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं होईल. आज जे माझ्या आयुष्यामध्ये चांगलं होतंय, माझं पहिल्यांदा लग्न ठरलं, त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये चांगली नोकरी मिळाली, त्याच दरम्यान परत जाऊन नंतर मग मला एक घर घेण्याची संधी मिळाली. म्हणजे असं बोलतात की लक्ष्मी येते आपल्या आयुष्यामध्ये, स्मिताचाही तो सहभाग आहेच माझ्या आयुष्यामध्ये. पण ह्या साऱ्या लोकांचा जे आशीर्वाद असतात ते खूप गरजेचे असतात. तर जेव्हा केव्हा तुम्हाला संधी मिळेल तर ह्या लोकांची सेवा करण्याची संधी दौडू नका एवढंच सांगेन. ठीक आहे, टाळ्या वाजवा आता प्लीज. वेज बिर्याणी आणि रायता, विषय संपला बस. कारण आमच्याकडे जसं टाइम पण नव्हता, रायता टाइम नव्हता. वा क्या बात. हे बघा एवढी मोठी पंगत बसली. 13 लोक आहेत आपण टोटल ना, 2 बाळ आणि 2 15. तरी हे घरातलेच आहेत, बाकी गाव नाही बोलणार आम्ही. घरातलेच 13 माणसं. बरं, रात्री एवढं नाचून दमलो का, किती 12-12:30 वाजले असते ना झोपायला. आणि किती थंडी होती रात्री बाबा. सकाळचा कार्यक्रम हा असा आहे, इथे चूल, तिथून गरम गरम पेजोळ्या इकडे येतील. पेजोळ्या म्हणा, गावणे बोला, काही बोला, हे तेच आहे. आणि कोराचा. तर आताच आम्ही घरी आलो आहे, आताच म्हणजे झाले 15-20 मिनिटं झाली आलो. अमोलने लॉग इन केलं, मी आता फ्रेश झाली आणि मी पुन्हा बाहेर चालली आहे, माझं थोडं खूप महत्त्वाचं काम आहे ते करायला. तर त्यामुळे व्हिडिओ मग इथेच संपवूया, कारण मग नंतर हा व्हिडिओ संपल्यानंतर मग मला एडिट करून तो अपलोड करायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओ मी कधी शूट करेन ते माहीत नाही, पण हा व्हिडिओ इथेच संपवूया. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा, कारण आम्ही फुल व्हिडिओमध्ये धमाल केलेली आहे. म्हणजे आम्ही पूर्ण जेवढी धमाल केली तेवढी सगळी शूट करून तुम्हाला दाखवू शकले की नाही माहित नाही, पण आम्ही तर खूप एन्जॉय केलं. त्यामुळे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओके दादा, बाय.